नमस्कार मंडळी, माझं कोकणच्या गावच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शुभम गवाळी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत आमच्या शेतावर, शेताला नारळ द्यायला। बघा, माझ्यासोबत आहे स्वप्नील, साहिल, तन्मय आणि थोडे बाबा पण गेलेत। तर बाबा इकडे कुड्याची पानं काढतात। हे बघा मंडळी, हे बघा, शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा म्हणजे जीव जीवाणूंचा जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच गुराढोरांना इजा न होता उत्तम पीक यावे यासाठी शेतकरी वर्ग आपल्या शेतात ठराविक ठिकाणी नारळ देतो, म्हणजे नैवेद्य देतो। तर या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्याच अज्ञानशक्तीवर टाकतो। तर आम्ही हा नारळ देतोय त्याच्यासाठीच। बाबा इकडे बघा, वाड्यात होत आहेत, वाड्या म्हणजे कुड्याची पानं ती, त्यांना वाड्या म्हणतात आमच्याकडं, त्याच्यावर सगळं बाकीचे विधी केला जातो। उभी पकड, तर नैवेद्यामध्ये काय काय बघा दाखवतो तुम्हाला। हे बघा, ही तांबडी चवळी आहे, घुगऱ्या म्हणतात आमच्याकडं त्या, आणि ही चुणचुण आहे, भाकरीच आहे पण तिला तेल लावलेली असते, छोटी असते। ही भाकरी आहे तांदळाची, नाचण्याची भाकरी, भात आणि सुकट आहे आणि खोबरं। तर साधारणतः शेतकरी माणूस जे पिकवतो आमच्याकडे तेच शेताला दिलं जातं, त्याच्याकडे आपण रक्षणाची आपण जबाबदारी टाकतो। मंडळी बघा, इकडे बाबा वाढत होतात, ह्या वाड्यात तर सोहळ्या वाड्यात म्हणजे देवाच्या वाड्यात, त्याच्यावर फक्त हळद, कुंकू, पिंजर, काला बीळ, मुगडाळ वगैरे हे ठेवतात, आणि बाकीच्या वाड्यात त्या त्याच्यावर सुकटाचा प्रकार असतो, त्यामुळे त्या वेगळ्या ठेवतात। मंडळी बघा, इकडे ज्या वाढत होतात तर मग अशी बोललो मी की याच्यावर तांदळाची भाकरी, नाचण्याची भाकरी, चुणचुणी, घुगऱ्या, भात हे सगळं ठेवतात, आणि यांच्यापैकी काहींवर जो सुका मासा असतो ज्याला तरी सुकट म्हणतात तो ठेवतात, त्यामुळे वाड्या वेगळ्या ठेवतात त्या बाजूला। तर बाबा ठेवतात सगळे बघा। बघा अशा प्रकारे प्रत्येक वाडीवर प्रत्येक वस्तू ठेवतात, भात म्हणा, भाकरी म्हणा, सगळं। तर मग जाय आता मी ठेवतो इकडे बघा, भाकरी ठेवतो।
पत्ते मिळतो तू मच्छी आहे आम्ही आता सुकट म्हणतो तर ते ह्या वाढीवर ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवतोय त्याचा बघा बघा हे सगळं ठेवल्यानंतर देवापुढे हा नारळ ठेवून हात जोडून प्रार्थना करायची असते तरी प्रार्थना का करतात नेमकी तर मी सांगतो तुम्हाला पा देवा महाराजा इथल्या ठिकाणच्या मालका रखवाल्या सालावाप्रमाणे तुझी लेकरांनी जी शेती केलेली आहे तर मुलाभाजांची शेताभाताची गुराढोरांची रखवाली कर आज तुला हा भरलेलं फळ ठेवलेलं आहे तर तू मान्य करून घे आणि सुखाचा संभाळ कर